नमस्कार, मी दत्ता सोनवणे देशमुख. तुम्ही मीडियामध्ये किंवा सोशल मीडियावरती एक मेसेज व्हायरल होताना पाहिला असेल, वाचला असेल की मराठा आरक्षण रद्द झाले, मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे काही लोकांना कामावरून काढून टाकण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीचं मेसेज सगळीकडे पसरवला जातो आहे, अशा पद्धतीच्या अफवा पसरवल्या जातात. अर्थात ही एक अफवा आहे. मुळामध्ये नागपूर विभागाच्या म्हणजे भूमी अभिलेख कार्यालयामध्ये काही जागा निघाल्या होत्या, कंत्राटी जागा होत्या, आणि त्या 11 महिन्याचा त्यांचा कालावधी होता. आणि त्या कालावधीमध्ये त्या जागा भरल्या, त्यानंतर त्यांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना कमी करण्यात आलं. तर त्याच्यासाठीचं केले काढलेला तो GR होता आणि त्यावरती त्या ठिकाणच्या संबंधित अधिकाऱ्यांची सही होती. आणि हा कागद घेऊन किंवा हा GR लोकांना दाखवून व्हॉट्सॲपवरती फेसबुकवरती फिरवून काही मंडळींनी स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला आहे. मराठा आरक्षण रद्द झाले हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मुळामध्ये एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगतो की अशा पद्धतीच्या गोष्टी का केल्या जातात. तर निवडणुकीचा काळ होता आणि त्या निवडणुकीच्या काळामध्ये एक उमेदवार उभा राहिला होता, तो निवडून येण्याची शक्यता होती आणि त्याचं कामही चांगलं होतं, तो चारित्र्यसंपन्न चांगला उमेदवार होता. त्या उमेदवाराला पाडण्यासाठी म्हणून दुसऱ्या उमेदवारानं एक गेम केली. त्या ठिकाणची एक वेश्या होती, त्या वेश्येला पोलीस स्टेशनमध्ये पाठवलं आणि त्या वेश्येनं सांगितलं की या माणसाने माझ्यावरती अत्याचार केला. जो चांगला माणूस निवडणुकीला उभा होता त्याच्यावरती आरोप केला की यानं माझ्यावरती अत्याचार केला. आता ही बातमी कळल्यानंतर मीडियामध्ये कळली, लोकांना कळली, समाजामध्ये सगळीकडे गेलं, त्या माणसाची बदनामी झाली, त्याला तुरुंगामध्ये जायला लागलं, निवडणुका झाल्या. आणि जो माणूस चांगला होता, जो चारित्र्य संपन्न होता, तो माणूस या अफवेमुळे बर्बाद झाला, तो निवडणुकीत पडला. आणि नंतर सगळ्यांना कळलं की ह्या बाईनं कुणाचं तरी ऐकून फ्रॉड केलेलं आणि कोणाचं तरी ऐकून पोलीस स्टेशनला गेली होती आणि तिनं हे नंतर लक्षात आलं. पण ही अफवा आहे हे नंतर लक्षात आलं. पण त्यामुळे त्या माणसाचं राजकीय करिअर बर्बाद झालं, त्याची बदनामी झाली. मुळामध्ये समाजामध्ये अशा काही सामाजिक काय म्हणतात, सामाजिक वेश्या म्हणतात त्यांना, म्हणजे मी म्हणतो ज्या सामाजिक वेश्या, अशा पद्धतीच्या अफवा पसरवणारी मंडळी म्हणजे सामाजिक वेश्या, की ज्यांना समाजाचं काही देणं घेणं नाही, लोकांचं काही देणं घेणं नाही. अरे ह्या सामाजिक वेश्यांच्या ही गोष्ट लक्षात आली पाहिजे की आपण अफवा पसरवतो. त्या अफवेमुळे पाठीमागं महाराष्ट्रामध्ये 5-7 लोकांचा खून झाला होता, अनेक ठिकाणी दंगली घडलेल्या आहेत, अनेक ठिकाणी अशा पद्धतीनं अराजकता माजलेली आहे. आणि आम्ही लोकांनी सुद्धा, म्हणजे आम्ही जर सोशल मीडियावरती असो, आम्ही जर आम्हाला कम्प्युटर चालवता येतोय, आम्हाला मोबाईल चालवता येतो, याचा अर्थ आम्हाला काही ना काहीतरी कळतंय. आणि आम्हाला जर डोकं आहे, डोक्या 2 कान आहेत, कानामध्ये डोकं आहे, डोक्यामध्ये मेंदू आहे, आणि जर मेंदू विचार करत असेल तर अशा ज्या फ्रॉड बातम्या येतात, अशा जे अफवा पसरवल्या जातात, त्या अफवा आम्ही दुसरीकडे पुढं फॉरवर्ड होतातच कसा, हा एक माझा प्रश्न आहे. त्यामुळे माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की एक पहिली गोष्ट, मराठा आरक्षण रद्द झालेलं नाही, मुंबईच्या कोर्टानं असा कुठलाही आदेश दिलेला नाहीये, त्या कोर्टाकडून आपल्याला आरक्षण मिळालंय आणि आरक्षणाची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया ही नियमानुसार झालेली आहे, त्यामुळे ते आरक्षण रद्द होण्याची शक्यता कमी आहे, नाहीच. आणि त्यासाठी 5-50 लोकांनी, आमच्या जवळजवळ 40-50 लोकांनी जीव दिलेला आहे, त्यामुळे 50 लोकांचा जीव जाऊन जी गोष्ट मिळते त्या गोष्टीचं मूल्य हे कुणाच्या तरी फेसबुकवरती व्हॉट्सॲपवरती टाकलेल्या मेसेजवरती नसतं, एवढं लक्षात ठेवा. आणि त्यामुळे इथून पुढं तरी कुठलाही मेसेज आला तरी पण या सामाजिक वेश्या अशा पद्धतीचे मेसेज पाठवतात जे कुणाला तरी बर्बाद करण्यासाठी असतात, गोंधळ निर्माण करण्यासाठी असतात, दंगली निर्माण करण्यासाठी असतात, समाजात वादंग निर्माण करण्यासाठी असतात. अशा सामाजिक वेश्यांचे जर मेसेज आले तिथल्या तिथं डिलीट मारून टाका, पुढं फॉरवर्ड करू नका. आणि जर तुम्हाला त्याची सत्यता वाटली तरच तो फॉरवर्ड करा, एवढंच मला सांगायचं आहे. आणि जाता जाता पुन्हा सांगतो, सोशल मीडियावरच्या सामाजिक वेश्यांपासून सावध राहा.